subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, स्वप्ना गावडे यांच्या वतीनं श्री गणेश सोसायटीमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी नगरसेविका निर्मला गावडे, स्वप्ना गावडे यांनी महिलांना हळदीकुंकू लावून वाण दिलं. यंदा कोरोना असल्यामुळे भव्य प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन न करता साध्या पद्धतीने समारंभ आयोजित करत महिलांना सौभाग्याचं लेणं दिलं. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मागे गणेशोत्सवानिमित्ताने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी भक्तांसाठी महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेविका निर्मला गावडे, स्वप्ना गावडे यांनी माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सालाबागप्रमाणे दरवर्षी दादर भाजीपाला व्यापारी मित्र मंडळ दरवर्षी गणेश जयंती साजरी करत असतो, पण यावर्षी कोरोनामुळे आपली अगदी छोट्या पद्धतीमध्ये साजरी केलेली आहे. तरी सुद्धा श्री गणेशमधील आमच्या महिला भगिनी सर्व हळदी कुंकू ठेवल्यामुळे उपस्थित आहेत. गणेश जयंतीच्या शुभेच्छा देते. सालाबादप्रमाणे याही वर्षी दादर भाजीपाला मित्र मंडळ व श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे आम्ही गणेश जयंतीचा उत्सव साजरा करत आहे, पण कोरोनाचं सावड असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून थोडासा छोट्या पद्धतीने केला आहे. दरवर्षी आमच्या इथे 7 दिवसाचा सप्ताह केला जातो, पण तुम्ही बघितलं तर यावर्षी सकाळी फक्त गणेश जयंतीचा जन्माचा काल्याचं कीर्तन केलं आणि आत्ता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करत आहोत. कीर्तनाचं जर तुम्ही बघितलं तर महिला आज ज्या श्री हरिभक्त पारायण मंगर मॅडम यांनी यावर्षी काल्याचं कीर्तन केलं. आणि हळदी कुंकवाबद्दल सांगायचं म्हटलं तर कोरोनातून ह्या जे निघाले सगळे यावर्षी एकमेकांचं संबंध लोकांचा तुटला आणि आता जे कोरोनातून थोडंसं कुठेतरी मुक्तता मिळून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त महिला एकमेकांना भेटतात, त्याच्यामुळे जरी नियम बांधून सुद्धा आम्ही कार्यक्रम छोट्या पद्धतीने केला असेल तर तुम्ही बघितलं तर अतिशय उत्तम प्रकारे महिलांचा प्रतिसाद इथे मिळत आहे आणि महिला ते एन्जॉय करतात. जर्नलिस्ट सुमित रेणोसह प्रिया भुलभुळांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.